भेसळ आधीच झाली नार्वेकर दिल्लीवरून फिक्सिंग करून आले पण यात शिंदे तरले नाही तर, ना तर बुडाले ठाकरेंना घेरलं गेलंय महाराष्ट्र शिंदे अजून गुंतले ताकद आणि सत्तेच्या जीवावर सगळं मॅनेज तर केलं पण जनतेला मॅनेज कसं करणार शिंदेच्या फेवर मध्ये विषय आला म्हणून शिंदेना जिंकल्याचा भास पण खरा विषय ठाकरेंनीच केला नेमका गडल काय राहुल नार्वेकर हे भाजपाचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे निर्णय हा बायस पद्धतीने होणार यावरती आधी शिक्कामोर्तब झालत रात्रीतून बरीचशी सूत्र हल्ले होते भाजप हायकमांडने निर्णय आधीच दिलेला होता आणि त्यामुळे आता जो काही राहुल नार्वेकर निर्णय वाचतील तो फक्त आणि फक्त स्क्रिप्टेड असेल असा आरोप राहुल नार्वेकरांवर आधीच झालेला आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार म्हणजे एकनाथ शिंदेसहित सोळा आमदार अपात्र होणार नाहीत तर ठाकरेंचे चौदा आमदार अपात्र होतील अशी जी होती ती चर्चा एकीकडे आधीच सुरू होती त्यामुळे जे घडलंय त्यात वेगळं पण काही नाहीये एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना एकापेक्षा एक मात दिलेली आहे पक्ष चिन्ह आणि अपात्रतेचा निर्णय आशेचा किरण सुद्धा उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदे हिसकावून घेतलाय त्यामुळे ताकद आणि सत्तेच्या जीवावरती हा निर्णय झालाय असा आरोप ठाकरे गटाचे नेते करतात पण एक गोष्ट लक्षात घेतली तर महत्वाचं असंच असणार आहे की दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागतात आताचा हा निर्णय जर एकनाथ शिंदेच्या फेवर मध्ये फिरलेला दिसतोय तर त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या बाजूने प्रचंड सहानुभूतीची लाट तयार होणार आहे अर्थातच जनमानसामध्ये उद्धव ठाकरेंचा केविलवाना चेहरा समोर येणार आहे उद्धव ठाकरे सरळ मार्गे गेले म्हणून यांच्या हत्कंडामध्ये अडकले असे आरोप जे आहेत ते आता एकनाथ शिंदेवरती सुद्धा होऊ शकतात दोन हजार चोवीस ला उद्धव ठाकरेंनी ज्या मतदारसंघामध्ये सभा लावली त्या ठिकाणी गटाचा उमेदवार निवडून येऊ शकतो इतकं वारं फिरवण्याची ताकद सध्या ठाकरेंमध्ये निर्माण होणार आहे कारण म्हणजे ठाकरेंप्रती पुन्हा एकदा उफाळून आलेली सहानुभूतीची लाट शेवटी कायदेशीर मार्गाने उद्धव ठाकरे हे गेले सुप्रीम कोर्टाच्या फेरी फटाक्या मध्ये गेल्या दीड वर्षांपासून ते अडकलेत राहुल नार्वेकर निर्णय काय देतील याची अपेक्षा आधीच होती पण न्यायानेच आपल्याला न्याय मिळेल यामुळेच उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता शरद पवार आधीच सांगत होते कायदेशीर प्रक्रियामध्ये अडकू नका या निर्णयाला येण्यासाठी वर्षानुवर्ष जातील तोपर्यंत तो तुम्ही पुढे मूव ऑन करा पण उद्धव ठाकरे यांनी सत्याच्या आणि सरळ मार्गाने जाण्यावरती विश्वास ठेवला आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या हाती हे फळ आलंय असा देखील आता चर्चा ज्या आहेत त्या ठाकरे नेत्यांमध्ये सुरू आहेत एकंदरीत बघितलं तर ठाकरेंनी आता पक्ष आणि चिन्हाचा विषय सोडूनच दिला पाहिजे नव्या उमेदीने उभं राहिलं पाहिजे आणि दोन हजार चोवीसला लोकसभा असो किंवा विधानसभा असो ठाकरेंच्या बाजूने असलेल्या सहानुभूतीच्या लाटेवरती पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचा पक्ष मोठा होताना दिसेल एवढंच या काय आहे नाही त्या सगळ्या घडामोडींचं तात्पर्य त्यामुळे आजच्या घडीला शिंदे हे ताकदीच्या जीवावरती जरी विन ठरलेले असले तरी मात्र ठाकरे हे जनतेच्या ताकदीवरती कधीही विनर म्हणूनच घोषित होतील असं देखील आता एका प्रकारची चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक